पुण्यातम दपावर थापतुं पुण्यातम जय रहा महाराष्ट्राचा पण जय रहा महाराष्ट्राचा पण शिव प्रभुत गातो गुणगान दी ही जी जी शिव प्रभुत गातो गुणगान दी ही जी जी शिव प्रभुत गातो गुणगान दी ही जी आदि नमन साधु संताला आदि नमन साधु संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला रामदासाला तुकार हम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला गिराजी गुरु चरणाला गिराजी गुरु चरणाला गिराजी नमन माझे नामानंदाला नमन माझे नामानंदाला गुरु मौलीला सुभद्रा मातेला सोनमातेला पांडुरंगाला सांगली जिल्हा वळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साज तडविला पूर्ण तरुण शाहिरी साजाला शाहीर देशमुख गात मोहाड्याला गात महाराज औरंगजेबाच्या मगरमिट्टीतून सुटून आल्यानंतरचा भाग मी आपल्या समोर सादर करत आहे. सही सलामत राजे राजगडावर येऊन पोहोचले. राजगडावर आल्यानंतर काही दिवसांनी महाराजांनी किल्ल्याची डागडुगी किल्लेदारांच्या भेटी आणि फेर फटक्याला जायचं ठरवलं. महाराज फेर फटक्याला समोर पहिला त्यावर असणाऱ्या राहत्या उन्हामध्ये जशी अंडी चमकले जातात याप्रमाणे त्या राहत्या चमकत होत्या. आणि आऊ साहेबांना कळलं होत इथं जळणखाना खोललेला आहे.
स्वीकारला होता, तो स्वतःला उदयभान म्हणून घेत होता आणि त्यानं कमल कुमारीला पळवून आणलेली आहे। शोभा अजूनही तुझ्या राज्यामध्ये जनान खाना भाऊ साहेबांचं अंतकरण भरून आलं, डोळे पाण्यानं डबडबले गेले। समोरच रामोश्याचा मुलगा होता, सज पाहिलं किल्ले कोंडाण्याला, सज पाहिलं किल्ले कोंडाण्याला, डोळ्याच्या पुसून असवाला बोलावून घेतलं माधेवाला, बोलावून घेतलं माधेवाला, मातेनं निरोप काही दिला तुझा वराय गडाला, माझा निरोप सांग शिवाला, जर बसला अचिल भोजनाला, हात धुन यावे राजगडला, यावे राजगडला, यावे राजगडला। रामोशी समाज अति प्रामाणिक, हे रामवंशी आहे, त्याला बेरळ म्हटलं जातं, रामोशीही म्हटलं जातं। रामोश्यानं वचन दिलं तर आपल्या कसपटालाही धक्का लागणार, पण रामोश्याच्या मनात आलं तर आपली माती शिल्लक राहणार नाही। या रामोश्याच्या पोरानं महासाहेबांना मुजरा केला, प्रणाम केला मातेला, महादेव बोलाला, हाच निरोप सांगायचा रायगडाला राजाला, प्रणाम केला मातेला, केला मातेला, हाच निरोप सांगू का राजाला, महादेव राय गडाला, महादेव राय गडाला, प्रणाम केला राजाला, राजे जर बसला असा भोजनाला, जर बसला असा भोजनाला, हात धुन्या यावे राजगडला, यावे राजगडला। महासाहेब दुखी, कोणी दुखवलं महासाहेबा, कोणी मान भंग केला, कुठल्या सेवकांनी अपमान केला, कुणी दुखवलं असही, काळ दिशी राजे उठून उभे राहिले, गडबडीनं टोपं उचललेलं, हातातून टोप निसटला, कुंदनात बसवलेला मूर्ती गळून पडला, अपशकुन दर्शनी मूर्ती गळून पडला, हा अपशकुन झाला होता। पण कर्तव्यगार माणसं अपशकुनाला थांबत नसतात, राजाने तो जिरे टोप उचलला, आपल्या माथ्यावर धारण केलं, कृष्णा घोडीला खोगीर घातलं, कृष्णेला टॉच मारतात, सह्याद्रीच्या कड्या कपाळात कृष्णा दौडू लागली, प्रणाम केला मातेला, केला मातेला, शिवराय बोलले समयाला, आमंत्रण राय गडाला, त्वरी
गोष्ट सांगा का मला मोठं किल्ला गावीला किल्ला राजांच्या लक्षात आलं मासाहेबांची काय इच्छा आहे. राजांना आताच मंगळाची खळ काढायची नव्हती. राजे अभोर आणि वळले गेले. शिवबा अर का बोलत नाहीस? त्या मेल्या उद्या भाण्यानी कमाल कुमारीला पळवून आणलेली आहे. कमाल कुमारीचं नाव ऐकताच राजे गर्दीशी वळले. मासाहेब किल्ला घेतला जाई. वचन दिलं मातेला, वचन दिलं मातेला, दिलं मातेला लडू किल्ल्याला. उमर ठेवून माऊळा आलेला, मुजरा केला शिवाजी राजाला. शिवाजी आपण याल, वधू वराला आशीर्वाद द्याल, आपल्या पदस्पर्शानं आमचं गाव पवन कराल. भगव्या झेंड्याचा शिपाई ताना मालो सरे. राजे काहीच बोलले नव्हते. शिला घेऊन आलेला आहे. अष्टमीचा मुहूर्त धरलेला आहे. आपण लग्नाला यावं, वधू वराला आशीर्वाद द्यावा. मामा या दिवशी किल्ले कोंढाण्यावर अक्षिदा टाकायचं वचन आम्ही मासाहेबांना दिलेलं आहे. तानाच्या घरी शुभ कार्य हे आताच आम्हाला कळलं. तानाने ते शुभ कार्य आटवावं, परत गडावर यावं. आम्ही जातीनं लढायला जाऊ, मुळीच नाही. राजांनी जातीनं लढायला जावं, आम्ही लग्नात वर बापण निर्वाह आम्हाला शोभला जात नाही. आधी लगी नको नांद्याचे मग रायबाचे. हर 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 तानाजी वीर घर झाला. शिवा बर झालं ताना रे आला. अर्ध्या मेल्या उद्या भाण्याची मस्ती जिरवायचं काम माझा ताना करील. हे अज्ञा तानाला ऐकलं का राजे? औ साहेब काय म्हणत आहेत? त्या अज्ञा सेवकाला अष्टमीच्या रात्री गडावर जातो.
माझा सेवक मुसऱ्याला हजर राहील. कमरेचं सेलं घालतं राजाने तानाजीला अर्पण केलं. कन्हाऊ साहेबांची इच्छा होती आणि तानाचा आग्रह होता. सेना पागुटा दिला तानाला शूरवीराला नरवीराला. कोणी उमरठ म्हणत असत. तानाजी आपल्या गावी परत यायला निघालेला आहे. इकडे लग्नाचा मांडवदारा सजलेला होता. नवऱ्या मुलाला हळदी लागल्या होत्या. नक्षत्रासारखी पोरगी आली होती. लग्नाची लगीन घाई दिसून येत होती. मंगलवाद्य वाजायला लागलेले आहेत. तानाजीची पत्नी मवळे गडावर गेले होते. अजून का आले नाही ती वाट बघत होत. एवढ्या तिला कळलं मवळे आले पण ते लग्नाला थांबत नाही. लढायला निघालेले. त्यांची तयारी सुरू झाली. तानाजीची पत्नी धावत घराच्या बाहेर आली आणि म्हणते अहो मी ऐकलं ते खराय. काय ऐकलं तुम्ही? तुम्ही म्हणे लढायला निघालात. हो काय तुम्हाला अक्कल आहे? काय म्हणालीस? नवऱ्याचा करारी आवाज ऐकल्यानंतर बाईनं पुन्हा चबर चबर केलं नाही. अहो चार दिवसाव लग्न राहिले हो. एवढं कार्य आटपा नंतर जा. ही नेहमीची तुमची लढाई आहे. हे राजकारण गजकारण एक चार दिवस तरी खाजवायचं थांबा. रेडे मराठ्याचा धनी संकटात असताना लग्नात वरबापण मिरवणं शोभला जात नाही. कपडे आण माझे. तानाजीच्या पत्नीनं पोशाख आणला. तानाजीनं तो पोशाख चढवला. पगडी घातली. कमरेला सैलो बांधलं. एवढ्या तानाजीच्या पत्नीनं निरंजनी पेटवली. रणांगणात जाणारे आपल्या पतीला ती ओवाळायला लागलेली आहे. कुमकुम तिलक केला आणि पतीच्या कपाळाला लावला. आणि ओवाळत असताना ताटातली निरंजनी विझली. कुंकवाचा करंडा जमिनीवर कोसळला गेला. अपशकून झाला होता. जाऊ नका तुम्ही, जाऊ नका. तुमच्या पाया पडते तुम्ही, जाऊ नका. अपशकून झाला हो. ताटातली निरंजनी विझली. कुंकवाचा करंडा कोसळला. होळचा डायस. बाईच्या जातीला अक्कल नसती म्हणतात त्यात काय खोटं नाही. अगं ताटातली निरंजनी विझली म्हणजे आम्ही मेलो. ताटातली निरंजनी नाही विझली तर आम्ही जिवंत राहू. रणांगणात लढणारा शिपाई आहे तो नेहमी अमर नसतो. आवार दुःख दे. आणि तानाजीनं आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसून टाकलं. परत आल्यानंतर लावा येतो आम्ही. सूर्याजी मामा हर हर. तानाजी वीर चालला. तानाजी वीर चालला. वीर चालला. सूर्याजी बंधू संकिलांचे.
येणार मामा होता जोडीला अपशकुन झाला तानाला अंधारी रात्रीमध्ये चालले होते एवढ्या तास रावाचा प्राणी आडवा गेला मात्यावर घारी गडद फिरू लागली घुबडाच्या घुमण्याचा आवाज येऊ लागला आंब्याचं झाड मुळासह उपटून कोसळलं गेलं गिदडाचा खारीचा केव 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 पिंगळा भविष्य सांगू लागला तिकवी म्हणता येताना पाठीमाग फेर तुझा मृत्यू होणार आहे ताना पाठीमाग फेर तुझा मृत्यू होणार आहे ताना पाठीमाग फेर घुमट घुमाय लागलो होत पण मरणाची भीती भ्याडाला असते मिराला नाही मरणाची भीती भ्याडाला मरणाची भीती भ्याडाला वीर चालला वीर चालला सूर्याजी बंधू संगीला शेणार मामा होता जोडीला कोंढाना किल्ला घेण्याला किल्ला घेण्याला कोंढाना किल्ला घेण्याला किल्ला घेण्याला किल्ले कोंढाण्याकड भगव्या ध्वजाची फौज निघालेली आहे किर्र झाडी किरकिर किड्यांचा आवाज कानावर पडत होता दगडावर दगड ओलांडत होते आणि किल्ले कोंढाण्याच्या पायथ्याला ही भगव्या ध्वजाची फौज मावळे येऊन पोचले पण गड मोंगलांच्या ताब्यात होता किल्लेदार उदयभान आज साडेचार वर्षाचा हा गड त्यांच्या ताब्यात आहे मग गडावची माहिती घेतली पाहिजे महाराजांचे हेरबाज असे होते महाराज या हेरबाजाचं नाव आहे भैरजी नाही वेषांतर करण्यामध्ये पटायत वेगवेगळ्या भाषाही येत होत्या पण या वेळेला या गडाची माहिती घ्यायची ही स्वतः तानाजीनं ठरवली आणि किल्ल्याच्या पायथ्याला आल्यानंतर कुडीवाड्यावर जायचा बेत केला कोळ्यांच्याकडून माहिती घ्यायची दोघा भाव भावानी आपला वेश बदलला लांब अंगरक कमरेला सेला भराला कुंकू लावलेला आहे गळ्यात कवड्याच्या माळा आहेत आणि दोघही भाऊ गोंधळी बनले आणि गोंधळी बनून गडावरली माहिती घेण्यासाठी कुळीवाड्यात आलेले आहे कुळीवाड्याच्या गोंधळ्याच्या वेशात येणाऱ्या दोघाला पाहिलं गोट्याने विट्या नावाच्या पोरानं बघितलं आणि ती पोरं कुळीवाड्यात पळत गेली आणि काय म्हणत आहेत हो नाही अनुवाजवायचाही बरोबर आहे संबळंग बंबळंग संबळंग बंबळंग संबळंग बंबळंग वाजवायचंही आहे
दौड दिशी उठून उभे राहिले. जगदंबे आम्ही तुम्हाला नवस केलं होतं, तुम्ही आमच्या नवसाला पावला, आम्ही मात्र आपलं नवस फेडायचं विसरलो. जागर गोंधळ घातलाच नाही, आलाय गोंधळी तर करावा जागर, घालून घेऊ गोंधळ. पगडी घातली, बाराबंदीच्या गाठी मारल्या आणि गोंधळ्याला बघण्यासाठी आलेले आहेत. येऊन गोंधळ्याला पाहिलं, गोंधळी म्हणावा तर गडी जबरदस्त होते, नाही म्हणावा तर पोशाख गोंधळ्याचा होता. राम 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 राम, कुठून आलात? तुळजापुराहून. कुठं आला होता? आलो तो जागरण गोंधळाला कोकणामध्ये, रात्र झाली म्हणून आलो मुक्कामाला कोळीवाड्यावर. बरं झालं, जगदंबेनंच आपल्याला पाठवलं. गोंधळ घालाल दिली संधी तर घालू की गोंधळ, तेवढ्यासाठी चालूया. ही मात्र मार्मिक भाषा कोळ्याला कळली नाही, हे मार्मिक बोलणं कोळ्यांना कळलं नाही. हा हा म्हणता कोळीवाड्यात वार्ता गेली. गुंदळ्यालाय गोंधळ आहे, गुंदळ्यालाय गोंधळ आहे, गुंदळ्यालाय गोंधळ आहे. आणि गोंधळ्याच्या परंपरेप्रमाणे परडी भरायला सुरुवात झाली, मशाल भरभरायला लागली, टेंबे पेटले गेले, कोळ्यांच्या स्त्रिया कुळी गोंधळ ऐकायला बघायला येऊन जमलेले आहेत. आराती ज्याप्रमाणे परडीची पूजा करतो त्याप्रमाणे तानाजीनं पूजा करायला सुरुवात केली, कारण आपण गोंधळी आहे असंच म्हटलं पाहिजे. आपण गेलेलं सोंग उघडं पडलं नाही पाहिजे, आणि म्हणून बेल भंडार हातात घेतला आणि परडी भरायला लागले. आणि आरोळी ठोकली, संभळ
वासुदेव हरी नाम संबळ गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचं गोंधळी हा गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचं गोंधळी बोलवा तुमच्या गावाला तुमच्या यात्रेला येईन गोंधळाला येईन अहो लग्नाला पण येईन बोलवा या गोंधळाला एकदा तुमच्या गावाला येऊ तुमच्या गावाला येऊ तुमच्या यात्रेला येऊ तुमच्या जत्रेला येऊ दहा पाच घाला घेऊ दहा पाच घाला घेऊ काम क्रोध बकरा मारान उदा माही त्या वरा जिथं विठूच रंगळ तिथं तुक्याचा गोंधळ तिथं तुक्याचा गोंधळ शांत बसलेले पाहिलं अनुभव भवानी ठरवलं जरा कलाटणी मारायची गोंधळ बदलायचा आम्ही गोंधळी गोंधळी अरे गोंधळी गोंधळी आम्ही शिवाचं गोंधळी आम्ही शिवाचं गोंधळी शिवाचं गोंधळी म्हणतात लोकांमध्ये दिवसा दिवस सुरू झाली एकमेकाच्या कानाला लागू लागले अरे लोक कुचवूजाय लागलेले आहेत मग अरे विषय बदल गोंधळी तुळजापूरच्या भवानी आई गोंधळाला यावो तुळजापूरच्या तुळजा भवानी गोंधळाला या आम्ही माई यावो जुगाई यावो देवीनं यावो न वैरीनं यावो नातानं यावो पुन्हा लोक शांत बसलेले पाहिले भावभावानी एकमेकाकडे बघितलं आणि विचार केला अरे यांच्या गालाखाली एक जाड काढ देऊ का एक ठेवून येणार हार ठेव त्याशिवाय यांच्या लक्षात येणार नाही आम्ही कोण आहे ते कशी थोप्प लागली मर्दाला कशी थोप्प लागली मर्दाला या बहिणी देता दुश्मनाला लाज पाहिजे मी शबाल गायला धरा देतो भारा बांगड्याला हिजड्या नो नेसा लुगड्याला संशय आला खोळ्याला बापरे अरे गुंधळी नाही काहीतरी वेगळाच प्रकार आहे बांगड्या भरा म्हणतोय लुगडी नेसा म्हणतोय संशय आला कोळ्याला बोलावून न घेतलं गोंधळ्याला बोलावून न घेतलं गोंधळ्याला विचारलं नावा गावाला गोंधळी काय ओळला प्रथम द्याव वचनाला तेल भंडार हाती धरलेला कोळ्याने दिलं वचनाला गोंधळी काय बोलला तानाजी म्हणती दिहाला किल्ल्याची माहिती घेण्याला सूर्याजी आहे जोडीला म्हणून आलो कोळी वाड्याला कोळी काय काही चर्चा करू लागले कुणाचे राव तुम्ही कोणाला गडाला
तानाजी मालोसरे म्हणतात या देहाला, तानाजी शिवाजी राजासाठी हा कोळीवाला आपला प्राणही अर्पण करी। आम्ही वचन देत आहोत आपल्याला, सह्य करून घेतलं कोळ्याला, सह्य करून घेतलं कोळ्याला, वीर चालला वीर चालला वीराच्या पराक्रमाला। वीर नरवीर तानाजी आपल्या फौजेत आलेला आहे, कोळ्यांनी दिलेली माहिती मामाला कथन केली, धोनकिनी नावाचा कडा तुटलेला आहे, या कड्यातून वर जाता येईल पण याला दोर लावता आला पाहिजे। तो दोर कसा बांधला जाईल, पेटाऱ्यातून घोरपड बाहेर काढली, हळदी कुंकवानं तिची पूजा केली, हे शिवंती आता प्रेम गडावर जाण्याकरता तू अनेक वेळा आम्हाला मार्ग दिलास, म्हणून तुझं नाव यशवंती ठेवलेलं आहे। आज मध्यरात्रीपर्यंत गडावर गेलो पाहिजे, त्या कमाल कुमारीला भ्रष्ट करण्यापूर्वी मी तिथं पोहोचलो पाहिजे, आणि काम यशस्वी करायचं तुझ्या हाती आहे। चल शिवंती गडावर गेली पण तिला भयानक काळ दिसला, तो काळ जबडा पसरून बसलेला होता, तो आपल्या मालकाला खाणार आहे हे सांगण्याकरता ती यशवंती परत आली। यशवंती का परत आलीस, काळ तुला दिसला, काळ मला खाण्यापूर्वी खांदोळी करून खाल्ली जाईल, पाठी बघा फिर। आपल्या मालकाचा करारी आवाज ऐकताच ते मुख प्राणी तसंच गडावर आपल्या नक्या टोचत गेलेला आहे। यशवंतीनं आपलं काम फत्ते केलेलं लक्षात येतात, तानाजीनं दोराला हसडा दिला, यशवंतीनं काम फत्ते केलेलं आहे। हलका मवळा गडावर गेला, दोर झाडाला बांधला गेला आणि मवळ्याला इशारा देण्यात आला, वानर जशी झाडावर चढतात त्याप्रमाणे आमचे मावळे त्या दोराला धरून किल्ले कोंडाण्यावर चढायला लागलेले आहेत। दोर कपिला घसायला लागला, 300 मावळा गडावर गेला, तो कपिला घासणारा दोर तुटला गेला आणि लटकलेले 7 मावळे तरी कोसळले गेले। सूर्याजी दोर तुटला म्हणून थांबू नका, कल्याण दरवाजाच्या बाजूला चला, कोणी तुम्हाला सहाय्य करतील, आम्ही गडावर हल्ला चढवत आहे। हर हर गडावर आमचे मावळे गेले होते किती, 300, शत्रूची फौज होती किती, 1800, आणि त्यामध्ये पठाण होते राजपूत होते। एक एक पठाण आमच्या चार चार माणसाला एकटाच वारी होता, पण कचकून खाल्लं होतं दचकून झोपला होता, काय झोपेत गाढ होते, कुणी त्या परमेश्वराची आराधना करत होते, कोणी म्हणत होते या मालिक या परवरदिगा, कितने दिन ठेरना पडतं क्या मालूम, कब मराठा आएगा कब तत्तल होगी क्या मालूम, कुणी कलमे पडायला लागलेला आहे, कुणी दुआ मागत आहे, कुणी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद।
मरिया रसूल्ला लाइला इल्लल्ला मुहम्मदिया रसूल्ला तिलक कलर कलर अनगुर मुखड़े का अहेर के वाला तिलक काला रे कमल कुमल आओ मेरे बेगम आओ डर मत डर लगता है क्या कोई नहीं आएगा कोई नहीं आएगा हमारा नाम सुना है उदय बान करते उदय सिंह राठौड़ था मुझे किताब मिला है उदय बान आओ मेरा बेगम आओ डर लगता है ये कोई नहीं आएगा सुनाता भगवान गोपाल कृष्ण ने द्रौपदी को बचाया
यह कोई कृष्ण नहीं है का, कोई नहीं बचाएगा, कौन आता है हमारे सामने, जा पाप फसल है। ये अल्लाह, ये परवरदिगार, ये शैतान का से है, या तुटलेल्या कड्यातून मृत्यूच्या कड्यातून येणारा तानाजी। कोण तानाजी? हो तानाजी, तानाजी तुझं नाव ऐकून होत, तुझ्या पराक्रमाचा गाथा ऐकून होत, पण आज प्रत्यक्ष मृत्यूच्या कड्यातून वर आलास। हा गड तुला दिला तो किल्लेदार, मी तुझा सेवक, हल तुला दिल्लीच्या दरबारात घेऊन जातो आणि मानाचा किल्लेदार बनवतो। असं म्हणतात तानाजीने लागलं शिवाजी राजाला सोडलो आणि मोंगलाला मिळाला, पाच दिशी थुकलं आणि सांगितले तुकडा टाकल्यानंतर तुकड्यासाठी कुत्र्यासारखी गोंडा घोळायची जात माझी नाही, अरे भगव्या झेंड्याचा शिपाई आम्ही, असेल हिम्मत लाव मनगटाला मनगट, या कमाल कुमारीचं रक्षण करण्याकरता हा भगव्या झेंड्याचा शिपाई आणि राजा शिवाजीचा एक सेवक तुझ्या समोर आलेलाय। हर हो सुरू झाले, डाव्या उजव्या करती माराला, करती माराला जोरदार हल्ला चढविला, उदय भांच्या जबर हल्ल्याला, उदय भांच्या जबर हल्ल्याला, तानाजीचा हात ऐकला हातात असणारी ढोल, तानाजीच्या तोंड ढालीला तोंड तानाजीच्या हातातली ढाल तुटली म्हणून तानाजी थांबला नाही, कमरेचा सेला खाल्ला, कमरेच्या काढून सेल्याला काढून सेल्याला, हाताला सेला गुंडाळीला सेल्यावर घेतो वाराला, उदय भांच्या जबर हल्ल्याला, उदय भांच्या जबर हल्ल्याला, तानाजीचा हात उडविला, हात तानाजीचा हात तुटला गेला, संरक्षणाची बाजू लंगडी झाली होती, अंगावर वार घेत होता, उदय भाण्याची तलवार आपल्या तलवारीवर तोलत होता, तानाजी 300 पठाणांना जमीन दोस्त करून आला होता, थकलेला होता, उदय भान वाढत्या ताकदीचा 25 वर्षाचा तरणा भांड पोऱ्या होता, तानाजीचं वय आहे 35 वर्षात, त्या उदय भान्यानी आणि तानाजी 35 वर्ष आणि 25 वर्ष 10 वर्षाचा फरक, तांब्या हातात धरला तर कणोला बनेल अशी ताकद उदय भाण्याची, पार वाकून चार्ज कड बनवत होता, भयानक ताकदीचा तानाजीवर वारावर वार करत होता, इंच इंच जखमा अंगाला, इंच इंच जखमा अंगाला, वर्मी वार उदय भानाला, वर्मी वार मारला, पण उदय भान्यानं तानाजीच्या उजव्या बाजूला खांद्यावर समशेर टाकली, ती तानाजीच्या बिंबी पर्यंत घुसली, समशेर उपस्त तानाजीचा देह जमिनीवर कोसळला गेला, उदय भान्यानं त्याला लात मारली, मरगट
तुमसे टकराता है आणि थुकून असा वळतो एवढ्यात पाठीमागून त्याला आवाज आला, हे वर्या बगलीच्या उलाती रक्ताच्या थरुळ्यात पडलेल्या पोरला लात मारून चालला स्कूटरला हिजड्या, हिम्मत असेल या शिवाशाच्या म्हाताऱ्यावर चाल कर उदय भान, या म्हाताऱ्याच्या अंगावर येताच काय घडलेलं आहे, मामांनी मारलं उड्डाणाला, मामांनी मारलं उड्डाणाला, अंदाच खाऊन केलं वाराला, उहा चिरलं उदय भानाला, उदय भानाला दिराणी, उदय भानाला दिराणी, उदय भानाला दिराणी, उदय भान जमिनीवर कोसळतच छातीवर मामा बसलेला, छातीवर मामा बसलेला, दातानं फोडलं नरडीला, काही मंडळी म्हणतील दातानं नरड फोडलो 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं, शाप येत नव्हता म्हणून फोडलं, इकडे मावळे पळायला लागले होते, पळून जाणाऱ्या मावळ्याला सूर्याजी म्हणत आहे, पळता कुठं रे हिजड्यानो, अरे बांगड्या भरा काही लुगडी नेस, उड्या मारून मारावं लागल, दोर तोडले नाही, दरवाजा बंद आहे, आणि तुमचा बाप पडला म्हणून पळता काय, पुन्हा मावळे लढू लागले, मावळ्यांची ताकद वाढली, पठाणांना कळलं उदय भान खलास झालं, ती आला पक्की हो ग, सर्वांनी तलवारी टाकल्या, शरणांगती पत्करली, राजाना इशारा देण्यात आला, गौताची गंजी पेटली होती, राजे म्हणत आहेत आऊ साहेब तानानं घर घेतला येतो आम्ही, राजे किल्ले कोंडाण्याच्या पायऱ्या चढायला लागलेले आहेत, मुजरे झडायला लागलेले आहेत, इकडे घडाव काय घडलेला आहे, रक्ताच्या थरुळ्यात कोसळलेल्या तानाला मामानं मिठी मारलेली आहे, ताना ताना, राऊ साहेबांनी विचारलं तर मी काय सांगणार, शेणार माझ्या बाळाला काय झालं मी काय उत्तर देऊ, एवढ्या तानाजीच्या भावानं मिठी मारली, दादा दादा काय सांगू जाऊन वहिनीला, कस सांगू जाऊन वहिनीला, दादा वहिनीने विचारलं तर काय सांगू वहिनी, तुम्ही तुमच्या कपाळात कुंकू लावू नका, कुठल्या तोंडानं सांगू, कस सांगू जाऊन वहिनीला, कस सांगू बाळ राई बाळा, दादा तानाजीच्या देहाचे तुकडे उचलले, उमरठ्याला पाठवण्यात आले, तानाजीच्या पत्नीला स्वप्न पटवत, स्वप्नातील आपल्या नवऱ्याची वरात निघालेली पाहिली होती, कुंकू खाजवत होता, अपशकून होता, एवढ्यात मावळे नाचायला लागले, पालखी आली, पालखी आली गड जिंकला, तुळशी नदी ओलांडून पालखी येतात, तानाजीची पत्नी पालखी आली, आपल्या पतीच्या स्वागता करता निघाली, एवढ्यात तिला काय दिसलो, येणाऱ्या पालखीत आपला पती जिवंत नसून त्याच्या देहात, तुम्हाला जाऊ नको म्हणत असता कपाळाचं कुंकू पुसून गेलं, ते लाव बनूनही जागायला परत आला नाही, लाव बनून जागायलाही परत आला नाही, राजानेही तानाजीच्या देहाला खवखवून हांबरडा पडला होता, माँसाहेब म्हणत होत्या पुत्रवत प्रेम करणारा माँसाहेब, माझा ताना माझ्या शिवबाचा उजवा हात गेला, माझ्या शिवबाचा उजवा हात, तानाजीच्या देहाला संस्कार करण्यात आले, कुटुंबियांचं शांतवन गेलं आणि राजे
गडावर परत आले आणि परत येता शाहिराला बोलवून घेतलं. शिवकालीन शाहिराचं नाव आहे अज्ञान दास. शाहिराचा डब्बाखाना नाना, शाहिराचा डब्बाखाना नाना, डब्बाखाना नाना. पोवाडा मरला मराठ्याचा वीरता नाचा, वीरता नाचा. कोणाच्या पराक्रमाला शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला. आज गायलं नरवीराला तानाजीच्या पराक्रमाला. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साज चढविला. शाहीर देशमुखात पोहाड्याला, घाट पोहाड्याला.